विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आणि यशवंत महाविद्यालय नांदेड या महाविद्यालयात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। न केवळ नांदेड, न केवळ मराठवाडा, न केवळ महाराष्ट्र, तर संपूर्ण भारतभरामध्ये शिक्षणासाठी नावाजल्या जाणाऱ्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यामधील अत्यंत महत्त्वाची प्रतिष्ठा प्राप्त असलेली संस्था म्हणजे श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड। या सोसायटीच्या वतीनं चालवलं जाणारं आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी भारतभर ओळखलं जाणारं महाविद्यालय म्हणजे यशवंत महाविद्यालय नांदेड। तुम्ही विद्यार्थ्यांनी तुमच्या प्रवेशासाठी शिक्षणासाठी या महाविद्यालयाची निवड केली याबद्दल महाविद्यालयाच्या आणि मराठी विभागाच्या वतीनं मी तुमचं मनापासून अभिनंदन आणि स्वागत करतो। मित्रांनो, कोविड-19 अर्थात कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर आपण ऑनलाईन तासिकेच्या रूपात भेटत आहोत। खरं तर प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू राहिलं असतं तर तुमची आणि माझी भेट प्रत्यक्ष वर्गामध्ये झाली असती। वर्ग म्हणजे कोणत्याही शिक्षकासाठी साक्षात स्वर्ग असतो, परंतु दुर्दैवाने लगेच आपण तसं भेटू शकणार नाही। पण तरी देखील ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत की तुम्ही आणि मी म्हणजेच शिक्षक आणि विद्यार्थी या माध्यमातून अध्यापन आणि अध्ययनाची ही जी प्रक्रिया आहे ती गुणवत्तापूर्ण माध्यमातून आपण पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नरत राहणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे ज्याला शिक्षण म्हटलं जातं ते शिक्षण म्हणजे काय असतं? ज्याप्रमाणे आगपेटीच्या काडीमध्ये आग असते, साखरेच्या स्फटिकामध्ये गोडी असते, मिठाच्या खड्यामध्ये खारटपणा असतो, अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीमध्ये ज्ञान असतं। या ज्ञानाला प्रेरणेची गरज असते। म्हणजे साखर जेव्हा आपण जिभेवर ठेवतो, मिठाचा खडा देखील आपण जिभेवर ठेवतो, तेव्हा आपोआप आपणाला गोडीची आणि खारटपणाची जाणीव होते। त्याच पद्धतीने तुम्ही जेव्हा चांगल्या पुस्तकांच्या, चांगल्या शिक्षकांच्या, चांगल्या माणसांच्या अनुभवांच्या सहवासामध्ये येता तेव्हा तुम्हाला तुमच्यातल्या गुणवत्तेची, तुमच्यातल्या ज्ञानाची जाणीव व्हायला लागते। ही ज्ञानाची, ही गुणवत्तेची जी प्रक्रिया आहे ती अखंड चालणारी असते। याच प्रक्रियेनुसार तुम्ही यावर्षी प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेला आहे। तुमच्या आयुष्यामधला हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे। म्हणजे ज्या टप्प्यामध्ये तुमच्या आवडीनिवडी निश्चित होतात, तुमच्या करिअरच्या दिशा निश्चित होतात, अशा एका टप्प्यावरती तुम्ही आता आलेले आहात। म्हणून तुमच्या वयाचा, तुमच्या मानसिकतेचा, तुमच्या भावविश्वाचा विचार करून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड मराठीच्या अभ्यास मंडळाने तुमच्यासाठी अतिशय आगळा वेगळा अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे। तुम्ही द्वितीय भाषा म्हणून मराठीची निवड केलेली आहे। तुम्हाला या द्वितीय भाषेसाठी माहिती आहे SL अर्थात सेकंड लँग्वेज असं म्हटलं जातं। आजच्या या तासिकेमध्ये आपणाला या सत्रात जो अभ्यास करायचा आहे त्या अभ्यासक्रमाचा सर्वसाधारण परिचय आपण करून घेणार आहोत। तुमची ही अभ्यासपत्रिका पहिली आहे। या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे अक्षरलेणी। म्हणजे जे पुस्तक तुम्हाला ग्रंथालयामध्ये मिळेल किंवा तुम्ही पुस्तकाच्या दुकानामधून देखील ते पुस्तक विकत घेऊ शकता त्याचं नाव आहे अक्षरलेणी। बघा किती छान नाव आहे, म्हणजे अक्षराच्या रूपातून साकारलेली लेणी। BA, BCOM, BSc आणि इतर पदवी प्रथम वर्षासाठी हा अभ्यासक्रम नियत करण्यात आलेला आहे। कशासाठी तुम्हाला हा अभ्यासक्रम अभ्यासायचा आहे त्याची काही उद्दिष्टे निश्चित केलेली आहेत। पहिलं उद्दिष्ट आहे मध्ययुगीन व आधुनिक मराठी गद्य व पद्याचे काल विशिष्ट स्वरूप आणि विशेष समजून घेणे। दुसऱ्या क्रमांकाचं उद्दिष्ट आहे मराठी वाङ्मय निर्मितीच्या प्रेरणांची उकल करणे। तिसऱ्या क्रमांकाचं उद्दिष्ट आहे मराठी साहित्याची आवड तुमच्यामध्ये निर्माण करणे। चौथ्या क्रमांकाचं उद्दिष्ट मराठी प्रमाण लेखन विषयक नियमांबद्दल जागृती घडविणे। आणि पाचव्या क्रमांकाचं उद्दिष्ट मराठी व्याकरणातील शब्दांच्या जातीचा परिचय घडवून आणणे।
काय उपयोग होणार आहे तुम्हाला या अभ्यासक्रमाचा? तर मध्ययुगीन आणि आधुनिक गद्य पद्य वाङ्मयाचा तुम्हाला नीटपणाने परिचय होणार आहे। मराठीतील वाङ्मय प्रकारांची अर्थात साहित्य प्रकारांची तुम्हाला थोडक्यात ओळख होणार आहे। मराठी साहित्य निर्मिती आणि त्यांच्या प्रेरणांसंबंधी तुमचं एक आकलन तयार होणार आहे। पुढे मराठी भाषेतील व्याकरण याचं व्यवहारामध्ये कसं उपयोजन करायचं, कसा उपयोग करायचा हे तुम्हाला कळणार आहे। आणि यासोबतच तुम्हाला तुमच्या मातृभाषेचं एक व्यवस्थित पद्धतीनं ज्ञान होणार आहे। आता हा जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमासाठी गद्य पद्य आणि उपयोजित किंवा व्यावहारिक मराठी या पद्धतीचे तीन विभाग करण्यात आलेले आहेत। पहिला विभाग गद्याचा आहे, दुसरा विभाग पद्याचा आहे, तर तिसरा विभाग उपयोजित किंवा व्यावहारिक मराठीचा आहे। गद्य म्हणजेच जे पाठ तुम्हाला आहेत त्या पाठांचा सुरुवातीला आपण अगदी थोडक्यामध्ये परिचय करून घेऊ। तुम्हाला गद्य विभागामध्ये 8 गद्य घटक आहेत। त्यातला पहिला गद्य घटक आहे ससीक रक्षण। महानुभाव पंथाच्या वाङ्मयामधून निवडण्यात आलेला हा अभ्यास घटक आहे आणि माहीम भट हे त्याचे लेखक आहेत। दुसरा घटक आहे साहूकार म्हणजे राज्याची शोभा। या घटकाचं लेखन रामचंद्रपंत अमात्य यांनी केलेलं आहे। शिवकालीन मराठीचा नमुना म्हणून आपण या गद्यपाठाकडे पाहू शकतो। तिसरा गद्य घटक आहे भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे भाषण आहे। क्रमांक 4 घटक आहे क्रीडा संस्कृतीची गरज, नरेंद्र दाभोळकर हे या घटकाचे लेखक आहेत। क्रमांक 5 पदरी पडलं पवित्र झालं, हिम्मतराव बावस्कर हे याचे लेखक आहेत। क्रमांक 6 आमची आई साधनाताई, मंदा आमटे यांचा हा पाठ आहे। क्रमांक 7 झाड लावणारा माणूस, मकरंद कुलकर्णी यांचा हा पाठ आहे। क्रमांक 8 द्योतक ही कथा, कृष्णा किंबहुणे हे याचे लेखक आहेत। असे गद्य घटकामध्ये एकूण 8 पाठ तुम्हाला अभ्यासासाठी आहेत। पद्य विभागामध्ये परत 8 कविता आहेत। पहिल्या क्रमांकाची कविता संत सावतामाळी यांची आहे। कवितेचं किंवा अभंगाचं शीर्षक आहे समयासी सादर व्हावे। दुसऱ्या क्रमांकाची कविता म्हणजे कवितेच्या प्रकारामध्ये फटका असं याला म्हटलं जातं। अनंत पंदी यांचा फटका तुम्हाला अभ्यासक्रमाला आहे। शीर्षक आहे बिकट वाट वहिवाट नसावी। तिसऱ्या क्रमांकाची कविता आहे आईची आठवण। कवी आहेत माधव जुलियन। चौथ्या क्रमांकाची कविता आहे माणसा इथे मी, याचे कवी आहेत वामनदादा कर्डक। 5 क्रमांकाची कविता आहे सूर्यनारायणा, कवी आहेत ना धो महानोर। 6 क्रमांकाची कविता आहे उतराई आणि याचे कवी आहेत गोविंद काळे। पी विठ्ठल या कवीची पुढची कविता आहे ही पृथ्वी स्त्रीलिंगी आहे। हे कवितेचं शीर्षक आहे ही पृथ्वी स्त्रीलिंगी आहे आणि कवी आहेत पी विठ्ठल। 8 आणि शेवटच्या क्रमांकाची कविता आहे सूप आणि जाते, कवयित्री आहेत स्वाती शिंदे। अशा प्रकारे पद्य विभागात एकूण 8 कवितांचा अभ्यास आपणाला करायचा आहे। शेवटचा विभाग आहे उपयोजित मराठी किंवा व्यावहारिक मराठी। यामध्ये 2 घटक आपणाला अभ्यासक्रमासाठी आहेत, ज्यामधला पहिला घटक आहे प्रमाण मराठी लेखनाचे अनुस्वार विषयक नियम आणि दुसरा घटक आहे शब्दांच्या जाती। मित्रांनो, अशा प्रकारे या घटकांचा विचार आपणाला करायचा आहे। तुम्हाला अगदी पहिल्या वर्गापासून ते 12 उत्तीर्ण होईपर्यंत वेगवेगळे गद्य पद्य आणि व्यावहारिक मराठीशी निगडीत असणारे घटक तुम्ही अभ्यासलेले आहेत। मराठी म्हणजे आपली मातृभाषा। आईबद्दल जी ओढ, जी प्रीती, जी आस्था आपणाला वाटते तीच मराठी भाषेबद्दल आपणाला वाटत असते। कितीतरी कविता
तुमच्या जिभेवरती नाचत असतील, कितीतरी पाठ तुमच्या स्मृतिकोशामध्ये नोंदवले गेले असतील, व्यावहारिक मराठीचे कितीतरी घटक तुमच्या व्यवहारामध्ये उगवून आलेले असतील। खरं तर मराठीचा अभ्यास म्हणजे वेगळा अभ्यास नाहीच आहे। आपण दररोज जे जगतो, आपण दररोज जे वागतो, आपण दररोज जो व्यवहार करतो, या सगळ्यांचाच अभ्यास आपणाला मराठी भाषा आणि साहित्य या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून करायचा असतो। मला खात्री आहे, प्रत्यक्ष वर्गामध्ये जरी आपण भेटलो नाही, तरी सुद्धा या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये, म्हणजेच गुगल क्लासरूम असेल, गुगल मीट असेल किंवा यूट्यूब चॅनल असेल, या माध्यमातून आपण परस्परांना भेटणार आहोत। तुमच्या सहवासातून मी आणि माझ्या सहवासातून तुम्ही अक्षर लेणी हा जो अभ्यासक्रम आपणाला आहे, त्या अभ्यासक्रमाला आपण जिवंत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुमची साथ मला मिळेल याची खात्री आहे। म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपण पुढच्या अनेक तासिकांमध्ये ही जी अक्षर लेणी आहेत, या अक्षर लेण्यांचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पुन्हा एकदा स्वागत, स्वागत, स्वागत।